हे जे चित्र आहे ते डहाणू तालुक्यातील खंबाळे आश्रमशाळेतील चंदू रमण रिंजड या 6वीतल्या विद्यार्थ्यांनी काढलेलं आहे. खुला आसमान चित्रकला स्पर्धा ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 यामध्ये आदरणीय उल्लेख असा सन्मान तुझा झालेला आहे. तर चंदू, हे जे चित्र आहे तुझं, त्याच्यात तू पाण्यातलं नाही तर जमिनीवरचं चित्र दिसतं आणि ही दोन मुलं काय करताना दाखवली आहेस तू? पतंग उडवताना दाखवली आहेस. तर त्याबद्दल सांग बरं, तुम्ही कधी पतंग उडवता? आम्हाला मेची सुट्टी पडते तेव्हा आम्ही मैदानात जातो, मित्रासोबत पतंग उडवतो. अच्छा, म्हणजे मे महिन्यात, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही पतंग उडवता. हो. आणि हे दोन समोरासमोर असे तुम्ही कापाकापी करताय का पतंगांची? हो. असं दिसतंय. आणि काय आजूबाजूला चित्रामध्ये वर्णन कर बरं तुझ्या चित्राचं. आजूबाजूला एक तळे आहे आणि तिथे नाडीचे झाड आहे आणि आजूबाजूला डोंगर आहेत. बरोबर आहे. आणि तुमच्या या भागामध्ये ही झाडं खूप दिसतात ना अशा प्रकारची? हो. कसली झाडं आहेत ती? विविध वनस्पतींची झाडे आहेत. बरं. आणि भरही दिसत आहे. तरी छान, म्हणजे तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत जी मजा करता त्याचे आठवण काढून तू हे चित्र काढलं आहेस, बरोबर ना? हो. मला पतंग उडवायला आवडते म्हणून मी चित्र काढले. आणि तुझा पतंग उंच जातो का आकाशात? हो. किती उंच जातो? उंच जातो. मग कसं आहे तो, वारा असला पाहिजे ना पतंग उडवायला? हो. उन्हाळ्याच्या सुट्टीत खूप वारा असतो का? हो. आणि फिरकी पण दिसते पतंगाची आणि ढील दिला आहे मस्तपैकी पतंग. एक काळ्या रंगाचा आहे, एक लाल रंगाचा आहे. खूप छान चित्र काढलं आहे चंदू तू. म्हणजे पतंग उडवतानाचं चित्र, डॉल्फिनचं चित्र, हे दोन्ही चित्र तू खूप छान काढले आहेस. असेच छान चित्र काढत राहा.